संपूर्ण देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत होतीये. मात्र ही लढाई केवळ विखे विरुद्ध लंके अशी नसून ही लढाई शरद पवार विरुद्ध विखे कुटुंब अशी झालीय. खरं तर विखे विरुद्ध पवार हा संघर्ष आजचा नाही तर अगदी सुजय विखेंचे आजोबा दिवंगत खासदार बाळासाहेब विखेंपासूनची आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार सुजय विखेंची उमेदवारी जाहीर झाली आहे. पुढे सगळ्यांचे लक्ष लागलेली गोष्ट घडली ती म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाची साथ सोडून पारनेरचे आमदार निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार गटात गेले आणि शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली. निलेश लंके यांचे विखे कुटुंबासोबत राजकीय वैर हे होतेच, त्यामुळे ते सुजय विखेंच्या विरोधात निवडणूक लढवतील हे निश्चित होतं. मात्र या उमेदवारीबाबत शरद पवारांनी खूप आधीपासून तयारी केली होती असं बोललं जातं आणि या गोष्टीला किनार होती ती पवार विरुद्ध विखे राजकीय संघर्षाची. तर मित्रांनो, असा हा विखे विरुद्ध पवारांमधील संघर्ष नेमका काय आहे हे जाणून घेऊया आजच्या विषय खास मध्ये. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी युट्यूब चॅनल विषय खास. मित्रांनो, 1991 लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंचे आजोबा बाळासाहेब विखेंना काँग्रेसने उमेदवारी टाळून यशवंतराव गडाखांना उमेदवारी दिली तर बाळासाहेब विखेंनी अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत शरद पवारांनी गडाखांना निवडून आणण्यासाठी जोर लावला आणि गडाखे निवडून देखील आले. यावेळी बाळासाहेब विखेंचा झालेला पराभव बाळासाहेब विखेंच्या खूप जिव्हारी लागला आणि या निकालाच्या विरोधात ते कोर्टात गेले होते. शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत प्रचारात केलेल्या भाषणावर त्यांनी आक्षेप घेतला होता. दरम्यान हा निकाल विखेंच्या बाजूने लागला. यशवंतराव गडाख्यांच्यावर पुढील 6 वर्षासाठी निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली. मात्र या केसमधून शरद पवार सुटले. तेव्हापासून विखे विरुद्ध पवारांमध्ये संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवारांनी वेळोवेळी विखेंना शह देण्यासाठी नगरच्या राजकारणात विशेष लक्ष घातलेलं पाहायला मिळतं. त्यातच यंदाच्या लोकसभेत विद्यमान खासदार सुजय विखेंच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी पवारांनी आधीपासूनच तयारी केल्याचे बोलले जाते. त्यामुळेच त्यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या कार्यक्रमांना वेळोवेळी भेटी दिल्या. कोविड काळात निलेश लंके यांनी केलेल्या कामाची प्रशंसा केली. मधल्या काळात निलेश लंके हे राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले, मात्र तेव्हा देखील आम्हाला पारनेरकडून खूप अपेक्षा आहेत असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं आणि घडलं देखील तसंच. निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गटात गेले आणि त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली. निलेश लंके यांच्या रूपाने शरद पवारांना विखेंना शह द्यायचा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर सुजय विखेंनी देखील याबाबत बोलताना हा संघर्ष मागच्या 40 वर्षापासून सुरू असून समोरून कुणी उमेदवार नसला तरी विखे कुटुंबाविरोधात एखादा उमेदवार उभा करणे, ताकद देणे आणि षडयंत्र करून विखेंचा पराभव कसा करता येईल असा प्रयत्न पवारांकडून सुरू असल्याचे म्हटले आहे. याबाबत निलेश लंके यांनी बोलताना विखेंना माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याची भीती वाटत असावी म्हणून त्यांच्याकडून विखे विरुद्ध पवार असं निवडणुकीचे चित्र रंगवले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यातच सुजय विखेंचे वडील आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंनी देखील माध्यमांशी बोलताना अहमदनगर जिल्ह्याचे सर्वात जास्त नुकसान केले असेल तर ते शरद पवारांनी केले असे म्हणत जिल्ह्यात भांडणे लावणे, जिल्ह्यातील असंतुष्ट लोकांची मोट बांधायची आणि आमच्या विरुद्ध शिमगा करायला लावायचं असं म्हटलं आहे. एकूणच यंदाची निवडणूक ही केवळ लंके विरुद्ध विखे अशी न राहता थेट पवार विरुद्ध विखे अशी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही निवडणूक राज्यातील 2 मोठ्या राजकीय घराण्यांच्या प्रतिष्ठेची झाली असून नगर दक्षिणचे मतदार नेमकी कुणाची प्रतिष्ठा अबाधित ठेवणार हे येत्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा.